Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In all previous lecture we covered one of the most important topic from physical chemistry, that is solid state, and in that we covered all theory points as well as MCQ regarding competitive exam JEE, NEET, MHT, CET. If you gone through all the lectures, I promise you will get full marks in competitive exam. Okay. So today once again we are going to start one of the most important and major topic regarding competitive exam, that is nothing but coordination compound. What are the important points in coordination compound? That is the ligand, right? IUPAC nomenclature of coordination compounds, isomerism in coordination compound, important theories, that is Werner coordination theory, valence bond theory, crystal field theory, and last and most important, application of coordination compounds in our life. Okay, so in today's lecture we are going to discuss the introductory part of coordination compound, definition of coordination compound and coordinate bond. Okay, so tumhi manal sir jara thamba, coordination compounds sa study apan kashyasathi karayacha aahe, tar mi ek tumhala काम सांगतो ते तुम्ही काम करा. सर्वांनी एक दीर्घ श्वास घ्या, सर्वांनी एक दीर्घ श्वास तोंडातून घ्यायचा नाही तर नाकातून घ्यायचा आहे. सर्वांनी एक दीर्घ श्वास घेतला, नाकामधून काय आत चालला, आपल्याला जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी कोणता गॅस उपयुक्त आहे? नायट्रोजन नाही तर कोणता गॅस उपयुक्त आहे? ऑक्सिजन आहे. सर्वांनी दीर्घ श्वास घेतला, नाकातून ऑक्सिजन आतमध्ये चालला, फॅरिंग्स मधून, लॅरिंग्स मधून ट्रकिया मध्ये पोहोचला, ट्रकिया मधून ब्रॉन्कस मध्ये गेला, ब्रॉन्कस मधून कुठे चालला? ब्रॉन्काइट्स मध्ये चालला. तिथून कुठे चाललेला आहे तो? अल्वेओलाय मध्ये चाललेला आहे. अल्वेओलाय मध्ये पोहोचला, एक पातळ एकदम पडदा आहे, त्या पातळ पडद्यामधून डिफ्यूज झाला, त्या पातळ पडद्याच्या पलीकडे काय आहे? जाळा आहे. ब्लड व्हेसलचं काय आहे? जाळा आहे. त्या ब्लड व्हेसल मध्ये पोहोचला, ब्लड मध्ये डिफ्यूज झाला, त्या ब्लड मध्ये कोणतरी वाट बघत बसले. त्या ब्लड मध्ये कोण वाट बघत बसले? माझ्याजवळ कधी ऑक्सिजन येतोय, मी कधी ऑक्सिजनला पकडतोय, आणि ब्लड व्हेसल्स मधून मी प्रत्येक बॉडी पार्टला, प्रत्येक सेल पर्यंत मी ऑक्सिजन पोहोचवतोय. कोण वाट बघतोय? तर बाळांनो, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन वाट बघतोय. तो हिमोग्लोबिन ऑक्सिजनला पकडतो आणि प्रत्येक बॉडी मधल्या प्रत्येक सेलला तो ऑक्सिजन पोहोचवत असतो. सेल जवळ जातो, सेलला विचारतो ऑक्सिजन पाहिजे का, ऑक्सिजन पाहिजे का. सेल जर म्हणली ऑक्सिजन मला नको आहे, तर तो ऑक्सिजन कुणाकडे देतो? मायोग्लोबिनकडे ऑक्सिजन देतो. मायोग्लोबिन सेल जवळ ऑक्सिजन काय करतो? स्टोअर करतो. आणि हिमोग्लोबिन परत सेलमध्ये तयार झाला कार्बन डायऑक्साईड घेतो आणि नंतर लंग्स मध्ये येतो आणि परत तो सोडतो आणि तो कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकामधून बाहेर जातो. याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं, आपण जिवंत राहण्यासाठी लागणार जो ऑक्सिजन आहे तो सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? तर हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर, हिमोग्रुपचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला ड्रॉ करून दिलेलं आहे. मध्यभागी कोण आहे? एफ ई आहे. आणि या पायऱ्या जवळच्या बाजूनं चार रिंग त्याला काय अटॅच आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे हिमोग्लोबिन हे काय आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. मग आपण जिवंत कुणामुळं राहतो? आपण जिवंत राहतो कोऑर्डिनेशन कंपाऊंडमुळं, राईट. आपल्याला ऑक्सिजन सेलपर्यंत पोहोचवायला मदत कोण करतं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड करतं. म्हणून आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. दुसरी गोष्ट, आतापर्यंत तुम्ही काहीतरी खाल्लं असेल, राईट. तुम्ही खाता कशासाठी? एनर्जी मिळण्यासाठी, बरोबर आहे. आता तुम्ही खाता काय? कुणी तयार केलेलं अन्न तुम्ही खाता, वनस्पतीनं तयार केलेलं अन्न तुम्ही खाता. वनस्पती कोणत्या प्रोसेसनं अन्न तयार करते? फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिससाठी केमिकल एनर्जीचं रूपांतर, सॉरी सोलार एनर्जीचं रूपांतर कशामध्ये केलं पाहिजे? फूड एनर्जी, केमिकल एनर्जीमध्ये केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी कोण लागतं? हरित लवक, राईट. क्लोरोफिल लागतं. त्या क्लोरोफिल सात प्रकारचे असतात, त्यातलं कुठलं क्लोरोफिल लागतं? तर क्लोरोफिल ए लागतं. एकच क्लोरोफिल असं आहे,
एकच क्लोरोफिल असा आहे की ते सोलार एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करू शकतं, म्हणजे सोलार एनर्जी ॲब्सॉर्ब करू शकतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करू शकतं, केमिकल एनर्जीमध्ये करू शकतं. बाकीचे जे क्लोरोफिल आहेत ते फक्त सोलार एनर्जी घेतात. मग क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी असेल, क्लोरोफिल सी डी ई असेल, फायकोबिलिन असेल, राईट. जी सा राहिलेली 6 क्लोरोफिल आहेत ते फक्त एनर्जी सोलार एनर्जी घेतात आणि क्लोरोफिल ए ला देतात. क्लोरोफिल ए सोलार एनर्जी घेऊ पण शकतं, त्यांच्याकडून पण घेऊ शकतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करू शकतं, केमिकल एनर्जीमध्ये करू शकतं. आणि क्लोरोफिल ए किंवा सर्व क्लोरोफिल काय आहेत बानो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. काय आहेत? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. याचा अर्थ आपण जे खातोय ते कोऑर्डिनेशन कंपाऊंडमुळं आपण जिवंत राहतोय, हिमोग्लोबिन ते कोऑर्डिनेशन कंपाऊंडमुळं, आणि म्हणून आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे. हिमोग्लोबिन, राईट, क्लोरोफिल, व्हिटॅमिन बी 12 अँड वन ऑफ द सिंथेसाइज्ड कंपाऊंड इन लॅबोरेटरी दॅट इज द सिसप्लॅटिन आर व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड अँड दे प्लेज व्हेरी व्हायटल रोल इन आवर लाईफ अँड दॅट इज वाय वी आर गोईंग टू स्टडी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. वन ऑफ द synthesized compound in the laboratory, the name is cisplatin, and the cisplatin which consists of central platinum atom or ion we can say, and which is binds with the four species we can say, right, that is 2 NS3 and 2 Cl minus ions, right. So these coordination compound plays very important role in our life, and that is why we are going to study the coordination compounds. Okay, this is platinum which is used as anti-cancer drug in chemotherapy, which is used as what? Anti-cancer drug in, and again once again it is one of the coordination compound. Okay, so in today's lecture we are going to discuss the introductory part, definition of coordination compound and coordinate bond. So starting with first, what? Coordination compound. So look at the nature's coordination compound. This is the hemoglobin, heme group you can say. And this is the chlorophyll A, right? And this is the synthesized compound, cisplatin. What we observe in all coordination compound? All coordination compound, madhyabhagi, central la, कोण असत तर मेटल ऍटम किंवा मेटल आयन असतो. इन प्लॅटिन प्लॅटिनम हॅज प्लस 2 ऑक्सिडेशन स्टेट, इन एफई ऑल्सो हॅज प्लस 2 ऑक्सिडेशन स्टेट, मॅग्नेशियम ऑल्सो हॅज प्लस 2 ऑक्सिडेशन स्टेट, एंड हियर निकेल हॅज 0 ऑक्सिडेशन स्टेट. सो वी कॅन से हियर दिस इज द सेंट्रल मेटल ऍटम, this is iron, this is iron, and this is also iron. So what we observe in coordination compound, all coordination compound should contains central metal ion or zero oxidation state atom, ion or atom. So in most of the compound central metal should present in ionic form plus oxidation form. Okay, in less compound central metal should observe in zero oxidation state. So coordination compound must contain central metal atom or ion. ही तर गोष्ट तुम्हाला कळाली की coordination compound च्या मध्यभागी काय पाहिजे, coordination compound च्या मध्यभागी पाहिजे मेटल ऍटम किंवा आयन, आणि तो कुणाला अटॅच असला पाहिजे, इथं 4 नायट्रोजनला अटॅच आहे, इथं सुद्धा 4 नायट्रोजनला अटॅच आहे, इथं 4 कार्बन मोनॉक्साईड, 4 कार्बन मोनॉक्साईडला अटॅच आहे, इथं 2 क्लोरीनला आणि 2 अमोनियाला अटॅच आहे. आता मी यांना काय म्हणायचं, सीएल मायनस आहे, हा सीएल मायनस काय झाला, हा सीएल मायनस झाला आयन, आणि हा अमोनिया काय झाला, अमोनिया झाला बानो मॉलेक्युल, काय झाला मॉलेक्युल झाला. व्हॉट इज द डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंड शुड कंटेन सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन, आणि तो कुणाला अटॅच पाहिजे, स्पेसिस ला अटॅच पाहिजे. त्या स्पेसिस कुठल्या कुठल्या असू शकतात, त्या स्पेसिस आयन असू शकतात किंवा त्या स्पेसिस मॉलेक्युल्स असू शकतात. असं जर असेल तरच त्या
कंपाउंड ना काय म्हणायचं, कोऑर्डिनेशन कंपाउंड म्हणायचं. मग आपण इथं डेफिनेशन लिहू शकतो, कोऑर्डिनेशन कंपाउंड आर द कंपाउंड्स, आर द कंपाउंड्स विच कंटेन्स, किंवा इन विच म्हणू शकता, विच कंटेन्स सेंट्रल सेंट्रल मेटल, एक तर काय असेल ऍटम असेल किंवा काय असेल आयन असेल, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय असतो आयन असतो. द कोऑर्डिनेशन कंपाउंड्स आर द कंपाउंड्स इन विच सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन, विच कंटेन्स सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन लिंक्ड टू अटॅच्ड टू लिंक्ड टू आयन्स, म्हणजे इथं सीएल मायनस आयन्स आहेत, नाही इथं सगळे काय आहेत मॉलेक्युल्स आहेत, कार्बन मोनॉक्साईड. आयन्स आर मॉलेक्युल्स, आयन्स आर मॉलेक्युल्स बाय विच बॉन्ड, बाय कोऑर्डिनेट बॉन्ड, बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स आर द कंपाउंड्स इन विच सेंट्रल मेटल ऍटम ऑर आयन linked to, attached to, ions are neutral molecules by which bond, coordinate bond is called as coordination compound. मग आता आपला प्रश्न असेल, coordinate bond म्हणजे काय आणि covalent bond म्हणजे काय. मग तुम्हाला बॉन्ड माहित पाहिजे covalent bond आणि कुठला बॉन्ड, coordinate bond. कोऑर्डिनेट बॉन्ड अँड कोवॅलेंट बॉन्ड. आता कोवॅलेंट बॉन्ड कसा ठरवतो, ए चा एक इलेक्ट्रॉन बी चा एक इलेक्ट्रॉन एकत्र येतात आणि ए बी असा बॉन्ड तयार होतो. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर काय केलेलं आहे, शेअर्ड केलेलं आहे. इलेक्ट्रॉन पेअर काय केलेलं आहे, शेअर केलेलं आहे. इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉन काय केले बघतो, पेअर काय केलेलं आहे, शेअर केलेलं आहे बिटवीन कंबाइनिंग ऍटम्स. आणि या इलेक्ट्रॉन पेअर मधला प्रत्येकाने एक एक इलेक्ट्रॉन काय केलेला आहे, कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. म्हणजे इट इज टू, ए आणि बी म्हणजे किती सेंटर, टू सेंटर्ड टू इलेक्ट्रॉन बॉन्ड, टू सेंटर्ड टू इलेक्ट्रॉन बॉन्ड. ईच ऍटम कॉन्ट्रीब्युट, ईच ऍटम कॉन्ट्रीब्युट वन इलेक्ट्रॉन टू द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. या शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर मध्ये प्रत्येकाचा एक एक इलेक्ट्रॉन आहे, अशा बॉन्डला आपण काय म्हणतो, कोवॅलेंट बॉन्ड. सो कोवॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन कंबाइनिंग ऍटम्स इन विच ईच ऍटम कॉन्ट्रीब्यूट वन इलेक्ट्रॉन टू द शेअर्ड पेअर, ईच ऍटम कॉन्ट्रीब्यूट वन इलेक्ट्रॉन टू द शेअर्ड पेअर. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेट बॉन्ड, लुक ऍट द बोर्ड नाउ. ए, इट हॅज लोन पेअर, इट हॅज लोन पेअर. बी हॅज एम्प्टी ऑर्बिटल, so A donates its lone pair into empty orbital of B and there is formation of AB bond. This is covalent bond is indicated by hyphen and coordinate bond is indicated by an arrow pointing from donor to the acceptor. So we can write here, this is electron pair donor and this is electron पेअर ऍक्सेप्टर. सर जरा थांबा, आम्हाला काहीतरी माहिती आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर अँड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. सो हु इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर दिस इज लेविस बेस. ऑल लेविस बेसेस आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स अँड ऑल लेविस ऍसिड्स आर इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर कॉल्ड एज लेविस बेसेस अँड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड एज लेविस ऍसिड. सो दिस इज लेविस ऍसिड अँड बेस कन्सेप्ट. लेविस ऍसिड इंटरॅक्शन म्हणजेच बॉन्ड, कुठला बॉन्ड तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. जसा कोवॅलेंट बॉन्ड कसा आहे, टू सेंटर टू इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे, तसाच हा टू सेंटर्ड टू इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे. पण वन ऍटम राईट कॉन्ट्रीब्यूट, वन ऍटम कॉन्ट्रीब्यूट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. शेअर्ड इलेक्ट्रॉन केलेली जी पेअर आहे ती पेअर फक्त बघानो ए बी पैकी एकच ऍटम काय करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो, एक शेअर करतो दुसरा घेतो असं म्हणूया आपण बघानो, एक डोनेट करतो दुसरा घेतो. याचा अर्थ
कोऑर्डिनेट बॉन्ड कधी तयार होतो? कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्मड ओनली व्हेन वन ऍटम शेयर इलेक्ट्रॉन पेयर विथ अनादर ऍटम. वन ऍटम शेयर इलेक्ट्रॉन पेयर विथ अनादर ऍटम देन ओनली कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म. कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड एज डेटिव बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड एज व्हाट? कसला बॉन्ड बनो? डेटिव बॉन्ड. मग मला सांगा सर, तुम्ही याला नाव दिलं बेस, याला नाव दिलं ऍसिड, इलेक्ट्रॉन पेयर देणाऱ्याला बेस, इलेक्ट्रॉन पेयर घेणाऱ्याला ऍसिड. मग ऍसिड बेस इंटरॅक्शन, ऍसिड प्लस बेस गिव्ज व्हॉट? ऑलवेज व्हॉट? सॉल्ट. गिव्ज व्हॉट? सॉल्ट, राईट? सॉल्ट. मग आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे टाइप्स ऑफ द सॉल्ट अँड टाइप्स ऑफ द कंपाउंड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लेक्चरमध्ये कॉम्प्युटर एक्झाम मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर त्याच्यामध्ये बघा कॉर्डिनेशन कंपाउंड डेफिनेशन काय आहे. मध्यभागी कोण असतो? सेंट्रल मेटल ऍटम असतो. आणि मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सेंट्रल मेटल ऍटम, राईट? सेंट्रल मेटल ऍटम. तर बघा हिमोग्लोबिन मध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोण असतो? एफ असतो. मायोग्लोबिन मध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोण असतो? एफ असतो. क्लोरोफिल ए मध्ये, क्लोरोफिल मध्ये सेंट्रल ऍटम कोण असतो? मॅग्नेशियम असतो. व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोण असतो? कोबॉल्ट असतो. कोण असतो? कोबॉल्ट असतो. सिस प्लॅटिन मध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोण आहे? त्याच्या नावातच आहे सिस प्लॅटिन, म्हणजे प्लॅटिनम असतो. प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा विचारले जाऊ शकतात. प्लस टू, प्लस टू, इथं प्लस टू अँड कोबॉल्ट प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल. ओके, आता दुसरा काय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल सेंट्रल मेटल ऍटम हिमोग्लोबिन मध्ये कुठला असतो? एफ असतो. मायोग्लोबिन मध्ये एफ असतो, राईट? नेक्स्ट कंपाउंड क्लोरोफिल मध्ये कुठला असतो? मॅग्नेशियम असतो. आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये कुठला असतो? कोबाल्ट असतो. म्हणजे सेंट्रल मेटल ऍटम वरती तुम्हाला सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, स्ट्रक्चर काय कोण विचारणार नाही. आता तुम्हाला कोण विचारेल? विच ऑफ द फॉलोइंग इज ए अँटी कॅन्सर ड्रग? विच ऑफ द फॉलोइंग इज ए अँटी कॅन्सर ड्रग असं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि मग बघा खाली तुम्हाला स्ट्रक्चर दिले जातील. पहिली गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे की मधला, राईट, सिस प्लॅटिन हे अँटी कॅन्सर ड्रग आहे. नावं दिली जातील, नावावरून तुम्हाला लगेच कळेल सिस प्लॅटिन. ट्रान्सप्लॅटिन इज डू नॉट ऍक्ट एज ए अँटी कॅन्सर ड्रग. सिस प्लॅटिन इज ऍक्ट एज ए अँटी कॅन्सर ड्रग, म्हणजे स्ट्रक्चर महत्वाचे. आता मध्यभागी सिस प्लॅटिनच्या मध्यभागी कोण असतो? प्लॅटिनम असतो. कोणत्याही एका साईडला काय लिहा? दोन अमोनिया. सिस प्लॅटिन मध्ये फिक्स आहे की दोन मॉलिक्यूल कोणाचे पाहिजेत? अमोनियाचे पाहिजेत. आणि दोन कोण पाहिजेत? क्लोराईड आयन्स पाहिजेत. दोन सीएल मायनस पाहिजेत. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार? प्लस टू. इथं मायनस वन, इथं मायनस वन, म्हणजे प्लस टू आणि मायनस टू इज इक्वल टू काय? झिरो. म्हणजे कंपाऊंड वरती कुठलाही चार्ज येणार नाही. ओके, याचा अर्थ बघा हे कंपाऊंड कुठलं झालं? सिस प्लॅटिन एका साईडला म्हणून नाव दिलं सिस, विच इज ऍक्ट एज अँटी कॅन्सर ड्रग. अपोजिट साईडला जर लिहिले आपण तर ते ट्रास होणार, राईट? अपोजिट साईडला समजा याच्याऐवजी दुसरा एक सेल टाकला तर याला काय सिस प्लॅटिन म्हणता येणार नाही. सिस प्लॅटिन इज वन ऑफ द कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ सेंट्रल प्लॅटिनम इन प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट विच इज लिंक्ड टू टू अमोनिया, टू अमोनिया अँड टू क्लोराईड आयन्स. नेक्स्ट तुम्हाला एमसीक्यू काय विचारलं जाऊ शकतं? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज टेट्राहेड्रल ज्योमेट्री? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज टेट्राहेड्रल ज्योमेट्री? निकेल कार्बोनिल किती आहे? चार आहेत. याची ज्योमेट्री कुठली असणार? टेट्राहेड्रल हायब्रिडायशन कुठला असणार आहे? एसपी थ्री हायब्रिडायशन. आणि त्याची काय ज्योमेट्री असणार? टेट्राहेड्रल ज्योमेट्री असणार आहे. सिस प्लॅटिन हे काय आहे? अँटी कॅन्सर ड्रग, जे आपण ऍप्लिकेशन मध्ये बघणार आहोत. म्हणजे याच्या या लेक्चर मध्ये बघानो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय येऊ शकतं, सेंट्रल ऍटम या कंपाऊंड मध्ये कुठला आहे ऑलरेडी तुम्हाला माहित झालं. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज एज अँटी कॅन्सर ड्रग? सिस प्लॅटिन. त्याचं नाव सिस प्लॅटिन मध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोण असतो? प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट किती असते? प्लस टू. त्याला किती स्पेसिस अटॅच असतात? चार असतात. त्यातल्या दोन काय असतात? सीएल मायनस. दोन काय असतात? अमोनिया. ज्या स्पेसिस अटॅच असतात, ज्या स्पेसिस अटॅच असतात त्यांना काय म्हणतात बाबा? लिगँड्स. काय म्हणतात त्यांना? लिगँड्स म्हणतात. लिगँड आपली स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर कुणाला डोनेट करतात? निकेलला. इथं कार्बन मोनॉक्साईड लोन पेअर कुणाला डोनेट करते? निकेलला डोनेट करतात. सेंट्रल मेटल ऍटम काय असतो? सेंट्रल मेटल ऍटम हा लेविस ऍसिड असतो. आणि हे जे लिगँड आहे ते लिगँड काय असतं? लेविस बेस असतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये ते आपल्याला
बघायचं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार, टाइप्स ऑफ द सॉल्ट अँड टाइप्स ऑफ द कोऑर्डिनेशन, टाइप्स ऑफ द वी कॅन से कंपाऊंड्स, राईट, टाइप्स ऑफ द कंपाऊंड, टाइप्स ऑफ सॉल्ट अँड टाइप्स ऑफ द कंपाऊंड. तुम्हाला समज असेल की कॉम्प्युटर एक्झाम मध्ये काय काय येऊ शकतं. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.